अमरावतीत सायन्स कोर मैदानावर सभेची परवानगी नाकारल्यानंतर बच्चू कडू आक्रमक, हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते, दंगल घडू नये म्हणून माघार घेतल्याचा कडूंचा दावा, कडूंना मातोश्रीवरून फायनान्स, रवी राणांचा आरोप. मोदींचं आश्वासन म्हणजे लबाडाघरचं आवतान, 10 वर्षापूर्वी दिलेला शब्द मोदींनी पाळला नाही, माढ्यातल्या सभेतून पवारांचा मोदींवर हल्लाबोल. देशात हुकुमशाही विरोधी लाट, केंद्र सरकार, घटना, संविधान बदलतील अशी भीती, महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील, उद्धव ठाकरेंचा दावा. पंकजा मुंडे आज बीडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार, जालन्यात महाविकास आघाडी उमेदवार कल्याण काळे, तर संभाजीनगरात MIMचे इम्तियाज जलीलही आज अर्ज भरणार. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट, भाजप वॉशिंग मशीन झाली आहे, उद्धव ठाकरेंचा टोला, तर हा चौकशीचा भाग, शिंदेंची प्रतिक्रिया. आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही वारसा कर लावण्याबाबत विचार व्हावा, सॅम पित्रोदांची मागणी, तर काँग्रेसचा हेतू उघड झाल्याची अमित शहांची टीका.